माऊली, देव हा नेहमी भक्तीचा भुकेला असतो, त्यामुळे देवाची नेहमी भक्ती करा म्हणजे तुमच्या कष्टांचं नक्की चीज होईल. याच विचारांसह सुरुवात करूया कथेच्या उत्तरार्धाला. आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण ऍडव्होकेट शंकर महाराज शेवाळे. तुमची परिस्थिती चांगली असताना तुम्ही आभळाला लाथा मारू नका, जमिनीवर पाय ठेवा, नम्र राहा. नम्रपणाला लक्ष्मी शोभून दिसते. काय होतंय, तुमची श्रीमंती आणखी वाढवते नम्रपणा. आपल्याकडे काय, जगामध्ये कोट्यावधी रुपये असलेले लोक पडलीत, मिनिटाला पैसे कमावणारे, आपल्याकडे काय? आपण तुराटीनं पाठ खाजवायचे, काय करायचं, तेवढ्यावर समाधान मानायचं. जगामध्ये खूप श्रीमंत लोक आहेत. श्रीमंतीनं तुकोबराय कधी उन्मत्त झाले नाही. महाजन की गरी होती, पैसा होता, श्रीमंतीचा खोटा बडेजाव सुद्धा त्यांनी कधी दाखवला नाही, कधी मिरवला नाही. अलीकडे श्रीमंतीचा बडेजाव आणि श्रीमंतीचा थाट दाखवण्याचा फार पगडा आहे. जी लग्न सोहळे चाललेत ना आजूबाजूला, ते कशाच द्योतं की हो, 700 ग्रॅम अन्न लागते फक्त दिवसभर. किती, 700 ग्रॅम अन्न लागतंय, आणि 700 ग्रॅम अन्नानं पोट जर भरतंय तर लग्न सोहळ्यामध्ये जे 10-15 पदार्थ ठेवले जातात, ही कशाची भूक आहे हो, हा कशाचा दिखावा आहे, कशाच्या श्रीमंतीचा बडेजाव आहे. 1000-1,00,000 रुपयाचा चुराडा करायचा, अशा माणसांचा महाराजांनी निषेध केलाय. ते म्हणतात कालच्या सूत्रामध्ये, काल चिंतन करताना या सिद्धांतावर एक प्रमाण गायलं होतं महाराजांनी, घरी रांडा पोरे मरती उपवाशी, सांगे लोकांपाशी थोरपण. हे जे लग्न करतात ना, एका एका घरात 5-5 गाड्या. एक वर्ग असा आहे, सकाळी उठल्याबरोबर काय खावे म्हणूनही चिंता, आणि एक वर्ग असा आहे काय काय खावे म्हणून चिंता. काय खावं म्हणून एका वर्गाला चिंता आहे, आणि एक वर्गाला काय काय खावं डॉक्टरनं सगळंच सांगितलंय, तुम्ही हे खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका, तुम्ही ते खाऊ नका, मग काय माती खाऊन जगतो. जेव्हा देवानं सगळं चांगलं दिलं त्यावेळी तो आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. एक वर्ग असा आहे सकाळी पोट भरण्यासाठी पळतोय, जा ना ह्या नाक्यांवर, खोरी टिकाव फावडे घेऊन लोक उभी आहेत का तो पोट भरायचे. आणि सकाळी एक वर्ग असा आहे ढेर कमी करायला कुत्र घेऊन पळा ते सकाळी मॉर्निंग वॉकला. एक वर्ग पळतोय पोट भरण्यासाठी, आणि दुसरा वर्ग कुत्र घेऊन ढेर कमी करायला पळतोय. काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे मला कळालं नाही. महाराष्ट्रामध्ये पायात घालायच्या चपला काचेत विकल्या जातात, आणि खायचे पदार्थ गटरच्या बाजूला विकले जातात, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन लोन 12% मिळतं, आणि ही सिमेंटची जंगलं बांधायला लोन 8% मिळतं. सांगा कसं कुठं गणित चालली. इथं ॲम्ब्युलन्स कधीच पोहोचत नाही दवाखान्यात वेळेत, एवढं ट्रॅफिक आहे. पण इथं तुम्ही ऑनलाईन काही ऑर्डर केली तर ती ॲम्ब्युलन्सच्या अगोदर इतक्या स्पीडनं घरी पोहोचते. त्यामुळं आम्हाला विचार करायची गरज आहे की आमचं जीवन कोणत्या अंगानं प्रवास करत. तुकोबराय म्हणले ज्यांनी खोटा दिखावा केलाय, अर्थक्रांती म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी नाही, नेऊन या घरा दाखवावे काय, काळ तोंडा जाय चुकवणी, अशा लफंग्याची लफंगेगिरी आम्ही जाणतो हे तुकोबराय म्हणतात. किती मोठे अर्थशास्त्रज्ञ तुकोबराय, की म्हणले असा जो कोण खुटी अशा लफंग्याची लफंगेगिरी आम्हाला जाणतो. अर्थार्जन कसं करावं, अर्थार्जनाला व्यावहारिक आणि विवेकी तत्व महाराजांनी 400-450 वर्षापूर्वी सांगितलं. धनी शक्ती आहे, ती स्वीकार्यही आहे, परंतु धन कोणाबरोबर आले हे फार महत्वाचं आहे. लक्ष्मी ही नारायणासोबतच घरी यावी. कशाबाबत काय बोललो मी पहा. अर्थ कारणाचं अर्थ तत्व सांगत असताना आजच्या सिद्धांताचा आधार घेऊन सांगतो की लक्ष्मी ही नारायणासोबत आपल्या घरात आली पाहिजे. कुणाबरोबर आली पाहिजे, नारायणाबरोबर.
लक्ष्मी जर भोगा सोबत, लक्ष्मी जर लोभा सोबत, लक्ष्मी जर मोहा सोबत आपल्या घरात येत असेल तर समजाव आपली उतरती कळा चालू झाली. काय बोललो मी? लक्ष्मी येताना ही नारायणासोबतच आली पाहिजे. तर मग आणि ही लक्ष्मी कुणाच्या घरात नारायणासोबत येत नाही, ती फक्त वारकऱ्याच्याच घरी राहू शकते. कुणासोबत? वास ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, ज्यानं तुकोबरायचे सिद्धांत अभंग अंतरंगामध्ये उतरवले, जो ज्ञानोबरायाच्या ओव्या घेऊन जगतोय, त्याच्या घरीच लक्ष्मी सहित नारायण शोभतो. कारण तो वैकुंठात राहत नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संत सदन, धन्य धन्य ते संत सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. लक्ष्मी कुणाबरोबर तुमच्या घरी येते तुकोबराय म्हणतात त्याला महत्व आहे. ती नारायणासोबत आली तर तुमचं जीवन सफल आहे, पण ती जर लोभासोबत आली, ती जर मोहासोबत आली, ती जर धोक्यासोबत तुमच्या बरोबर आली, तुमच्या घरात आली, तर तुम्ही रसा तळाला घेऊन जाईल. भावमय तो, ते ज्या पुरुषाचा पुरुषार्थ कधी सिद्ध होतो. ती लक्ष्मी त्याच्याकडे आलीनंतर त्याला भावमयता तेजस्विता प्राप्त झाली पाहिजे. आणि तुकोबरायनी गोड आजच्या तुम्ही पाहिलं, नहाम वसामी वैकुंठम योगिनाम हृदयम रव मदभक्त्या यत्र गायंत्री तत्र तिष्ठामि नारद. मी राहतो कुठं? मी वैकुंठात नाही, मला आवडत नाही, शेषाचं शयन नाही आवडत, मला वैष्णवाचं घर आवडलं. पण जिथं लक्ष्मी सहित नारायण शोभतो, म्हणजे एकदा तर असं झालं
आई साहेबांचं आणि देवांचं बोलणं चालू झालं की म्हणले माझे भक्त जास्त आहेत की तुमचे भक्त जास्त. देव म्हणले माझे भक्त जास्त. आई साहेब म्हणल्या नाही 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 माझे भक्त जास्त. ते म्हणले चला परीक्षा घेऊ आपण. आई साहेब म्हणलं पहिलं मी जाते मग तुम्ही या. मी जेव्हा बोलवीन तेव्हा तुम्ही आईस. मान्य करावं लागलं देवाला. आई साहेब खाली आल्या. सप्ताह चालला होता. काल्याचा दिवस होता. अंगावर फाटके कपडे ती काय मायाचे. जेवायला बसली आणि सप्त्याच्यामध्ये तर जे माळकरी नसते त्याला सुद्धा प्रेम इतरांबद्दल फार उतू जातं. भक्ती फार त्याची वर येते. त्या 7-8 दिवसामध्येच तेवढं ते असते. पण एकदा काला झाला की मग याला उतरती कळा लागते. हा परत वर्षभर कधी तिकडे पाहत नाही. ते वैशिष्ट्य आहे. म्हणजे श्रावण महिना आला का भस्म लावितय गळ्यात माळा घालतय. असो भस्म लावितय असं वाटतं काय शंकराची भक्ती करतय. पण आणल्या रात्री जी आम असे असते की नाही त्याला श्रावण कुठं लागला ते सुधारलं नाही. आई साहेब सप्त्याच्या शेवटच्या दिवशी आले. कीर्तन झालं. काल्या बस झाला. पंक्ती पडल्या. आई साहेब बसल्या. अरे लोकांना वाटलं जाऊ द्या अन्नदान आहे घरचं कुठं करायचं गावाचंच आहे म्हणून तिलाही म्हणले बस 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 आई आज फार प्रेम आलं. तिला म्हणले थांबा पत्रावळी आणतो. ती म्हणली पत्रावळी काय आला मायक आहे माझं भांड. तिनं झुळीत हात घातला आणि सोन्याचं ताटण सोन्याचा तांब्या काढला. यांचे तर डोळे दिपले. म्हणले भिकारीनं सोन्याचं ताटण तांब्या. आता बरेच जण जमा झाले आजूबाजू. हे देऊ का ते देऊ का ते देऊ का ते देऊ का सगळं झालं. आणि आई साहेबांनी हात धुतला आणि उठल्या. तांब्यान ताट काही उचललं नाही. आई तिथंच ठेवलं. ती कार्यकर्ते पळत आले. आई तुमचं ताट राहिले आता काला झाला होता ना 7 दिवस जरा अजून डोक्यावर अंमल होता का दुसऱ्याचं धन घेऊ नये. त्यानं सांगितलं आई साहेब तुमचा ताट आणि तांब्या विसरला. आई साहेब म्हणले मी एकदा जेवले का तिथं सोडून देते परत घेत नाही. आणि मग प्रत्येक जण म्हणायला लागला आपल्या घरी चला ना एकदा जेवाय. म्हणले आपल्या घरी एकदा जेवायला चला ना. आई साहेब म्हणल्या ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्या घरी मी येत नसते. असं म्हणत पर्यंत शर्टाच्या आतून हात घालून काही नितोडल्या. त्याला काय अडचण नाही शर्टाच्या आतमध्ये हात घालून तोडल्या. एवढी सगळी गडबड चालू असताना भगवंत 7 दिवस तिथंच होते पण प्रगट नव्हते. नहाम वसामि वैकुंठम योगिनाम हृदयम रव. मी कुठंच नाही योग्यांच्या हृदयात नाही. मी वैकुंठात नाही. माझे भक्त जिथे गातात नारदा मी तिथे असतो. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा येते. म्हणून काला झाल्याबरोबर देवाचं काम संपलं. पाहे प्रसादाची वाट घ्यावे धुन्या ताट झालं सगळं. आणि देव गावाच्या बाहेर निघाले. आता ज्यांनी माळा तोडलं होतं का ते आज बोलून माझ्या घरी चला माझ्या घरी चला माझ्या घरी चला. आणि जसे देव विशीच्या बाहेर निघाले का तसे यांनी सगळं सोडलं आणि त्यांच्या मागे निघाल्या. कुठं ते म्हणले कुठं. म्हणले माझे पती चालले मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही ना. तुम्ही माळा तोडा नाहीतर काही तडा. लक्ष्मी सहित शोभे जिथं भगवंत आहे तिथंच ती आहे. कुठं आहे बाकी कुठं राहत नाही. माझा नारायण जिथं आहे तिथं लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी फार मोठी आहे असं नाही. पाय लक्ष्मीच्या हाती. आमच्या देवाचे पाय कोणाच्या हातात आहे ती पायापाशी आहे. पाय दाबती म्हणून. आता तुम्ही सांगा तुम्हाला लक्ष्मी पाहिजे आणि नारायण नको. म्हणजे देवाची बायको पाहिजे पण देव असं चालतं का. असं चालत नाही ना. तुम्हाला पाहिजे तर देवासहित तिला बोलवावं लागेल. आणि म्हणून बरं तुकोबराय तुकोबरायांना धनाची अपेक्षा नव्हती. अर्थक्रांती मांडत असताना सुद्धा त्यांनी मी मगाशी बोलून गेलो अति उच्चतम पातळीचं सुख भोगलंय आणि पुन्हा संसाराची वाताहतही पाहिली. त्यांचं मन रमत नव्हतं. ते एका ठिकाणी म्हणतात मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. आम्हाला मुंगी सारखी आणि रावई सारखा. गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. आमचा मोह गेला आशा गेली कळी काळाचा फासा संपला. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. ही अवस्था कधी होते हो. पण तरी जगासाठी अर्थक्रांतीचा उद्घोष करतात हे वैशिष्ट्य आहे. कारण त्यांनी म्हणलं तुम्ही आमच्यासारखं होऊ नका.
आमच्यासारखं जीवन करायचं म्हणल्यावर तुम्हाला जाळावं लागेल सगळं, आणि ते सोपं नाही. तुम्ही तुमच्याच प्रपंचात राहा आणि त्याला परमार्थाची जोड द्या. काय सांगितलं तुकोबरायने पहा, एखादा म्हणला मी तुकोबराय होईल ते इतकं सोपं आहे का? सगळ्यांना जमणार नाहीत. आपण एखादी पंगत घालतो आणि विमान यायची वाट पाहतो, असं चालत नसतं. एकदा वारीला जातो आणि गावात ते म्हणते तुकोबरायांच्या ऐवजी माझा फोटो टाका, असं चालतंय का? तू एकदा गेला. तुकोबराय होणं फार अवघड आहे. त्यांच्या जीवनावर आपलं आयुष्य ठेवणं फार अवघड आहे. आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचं नाही, पण त्यांनी सांगितलेल्या मार्गाने चालण्यासाठी तुकोबरायचे सिद्धांत आहेत. काय त्यांनी लिहून ठेवलंय, आम्ही कोणत्या मार्गाने गेलो. तुम्ही आमच्या नाचणीनं नाचू नका, तुम्हाला ते जमायचं नाही. सांगतो तुमाशी ऐकावे कानी आणि आमुचे नाचणी नाचू नका, ही तुकोबरायची भाषा आहे. तुम्ही कानानं नीट ऐका, तुम्ही आमच्यासारखं जीवन जगायला निघाल तर तुम्ही संपून जाल, तुमचं आयुष्य मातीमोल कराल. तुम्ही फक्त आम्ही चांगल्या वाईट सिद्धांताची मांडणी केली त्यातून ज्ञानोबरायची भाषा वापरायची, पै चाचोचे नि सांडशे. राज आऊ जो असतो ना, पाणी पाणी दूध दूध एकत्रित करतो आणि प्युअर निरस दूध घेऊन घरी जातो, तसं तुम्ही आमच्या सिद्धांतातलं निरस दूध प्या. कारण तुम्हाला आमच्याप्रमाणे जीवन जगता येणार नाही, तुम्हाला सुखी व्हावं म्हणून आम्ही आम्हाला पेटवलंय. काय केलंय हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून सध्या तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. आता आमच्या घरी वैकुंठ आलं, आता काय राहिले? आम्हाला काही मिळवायची अपेक्षा नाही. पण जी अर्थक्रांती सांगतोय, जो अर्थशास्त्र शास्त्राचा सिद्धांत सांगतोय, हा तुमच्यासाठी. कुणासाठी? आपल्यासाठी. अलीकडं काय झालंय, दुसऱ्याचं द्रव्य मिळवण्याची, दुसऱ्याचं धन मिळवण्याची, दुसऱ्याची प्रॉपर्टी मिळवण्याची विकृती जास्त फोफावते. दुसऱ्याचे धन आपल्या खिशात कसे? म्हणजे लहान आज होता त्यावेळी बोट चोखायचा, थोडा मोठा झाला आईचे स्तन चोखायला लागला, आता थोडा मोठा झाला आंबे चोखायला लागला, आता लईच मोठा झाला गावामध्ये मान मरातब वाढली, लोक मानायला लागली, आता गावच्या गावन घरच्या घर चोखायला सुरुवात केली. काय केलं? संपवली घरच्या घर लोकांनी. दुर्योधन गेलाय असं समजू नका, दुर्योधन जिवंत आहे. दुसऱ्याच्या धनाची जो अपेक्षा करतो त्याला दुर्योधन म्हणा. काय म्हणा? धृतराष्ट्र काय मेलाय का? ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे राज्य आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे मनुष्यबळ आहे, पण दुसऱ्याला वाईट विचारानं संपवायला निघालाय त्याला धृतराष्ट्र म्हणा. काय म्हणा? मंथरा मिली. मी रामायण इतक्या वेळा वाचलं पण मंथरा अजून जिवंत आहे. मिलेली कुठं? लिहिलेलं नाही. आणि मंथरा जिवंत आहे म्हणूनच भावाभावाची घरं फुटत आहेत. मंथरा जिवंत आहे म्हणून नवरा बायकोचे घटस्फोट आहे. किती दुर्दैव आहे, एकमेकाच्या सांगण्यावरून आणि बाहेरच्या लोकांच्या सांगण्यावरून नवरा बायकोची भांडणं मिटवायला जर बाहेरचा माणूस लागत असेल तर समजायचं आपलं बुद्धी दिवाळ्यात निघाली. काय निघाली? नाती संपली, घर संपलं, बाहेरचा माणूस जर भांडण मिटवायला नवरा बायकोचं येत असेल, तुम्हाला अंदाज नाही तुम्ही काय मिळवलंय. मंथरा मिली नाही, मंथरा जिवंत आहे. शल्य महाभारतातला काय मेलाय काय? शल्य हा पांडवांचा मामा, पांडवांचा मामा. हा आला कुठून? माद्री देशातून, म्हणजे मद्रासवरून इकडे आला. मदत करायला कुणाला? पांडवांना. उद्या युद्ध चालू होणार, उद्या युद्ध चालू होणार. आणल्या रात्री तो पोहोचला, पण काय झालं? दुर्योधनानं एक हॉटेल उघडलं होतं 5 स्टार, तिथं ते जेवलं बरं का? आणि जेवतच असते शल्य. उद्या युद्ध जर असेल ना मतदानाचं, का आणल्या रात्री शल्य हॉटेलवरच जेवला आणि जेवल्याच्या नंतर ढिरीवर हात फिरवला, म्हणला ज्याची खावी पोळी
त्याची वाजवा विटाळी म्हणला, ज्याचं जेवण जेवलं त्याच्या बाजून आपण लढणार, काय होणार? अरे ते मग एक जण म्हणला, तुला माहितीये का हे हॉटेल कुणाचं आहे? हे दुर्योधनाचं आहे. म्हणला असं आहे, पण आता गेला शब्द म्हणला, ज्याचं अन्न खालंय त्याच्या बाजूनं जागलं पाहिजे. आता मामा कुणाचा? पांडवांचा. आणि शब्द काय दिला की मी लढणार कुणाच्या बाजूनं? कौरवांच्या. मग कृष्ण हुशार, कृष्णानं निरोप पाठवला अर्जुनाला, म्हणले जा आणि त्याला सांग, त्याला जरा कोपऱ्यात घे, आणि कोपऱ्यात घेऊन त्याला सांग का तू राहा तिकडच, पण न्यूट्रल राहा. काय राहा? न्यूट्रल राहा. तू बाकी काय डोकं चालू नको. जसा मी अर्जुनाचा सारथी तसा तू कर्णाचा सारथी राहा. फक्त तिथं राहून एकच काम करायचं, पांडवांना चांगलं म्हणायचं. काय म्हणायचं? काय कृष्णाची नीती आहे? आणि जेव्हा युद्ध चालू झालंय का, एवढं सैन्य 18 अक्षयनी सैन्य मागून घेतलं होतं कुणी? दुर्योधनाने. ज्यावेळेस युद्ध चालायचं ना, आणल्या रात्री हे दोघं जण गेले होते. तुम्ही टाळ्या द्याल मला, ऐका, हे दोघही गेले तिथं सकाळी. अर्जुन पायाजवळ बसला आणि दुर्योधन डोक्याच्या वरती बसला. म्हणजे जो पापीन दुर्जन असतो ना, देवाच्या डोक्यावरच बसतो तो. काय करतो? भक्त पायाजवळ बसतो आणि दुर्जन देवाच्या डोक्यावर बसतो. देव जागे झाले पाहिलं, अर्जुना कधी आला रे बाबा? तेवढ्यात हा मागून म्हणला, देवा मी सुद्धा आलोय आणि त्याच्या अगोदर आलोय. बरं बरं बरं, का आलात अर्जुना? पण मी अर्जुनाला पहिलं पाहिलंय, अर्जुनावर प्रेम होत. काय? अर्जुनावर प्रेम असल्या कारणानं देव म्हणले, अर्जुना माग काय मागायचं? देवा युद्ध चालू होणार आहे, मदत मागायला आलो. मदत? हे बघ, मी एका बाजूला राहील आणि माझं सैन्य एका बाजूला राहील. मी हातात शस्त्र धरणार नाही, पण युक्तीच्या चार गोष्टी सांगेन. मी शस्त्र धरणार नाही. अर्जुन म्हणला, देवा मग तूच माझ्या गबाज झाला, मला काय करायचंय बाकी सैन्याचं? दुर्योधन मनात म्हणतोय, याच्या इतका याडा ठोकळा मी पाहिला नाही. कोणा इतका? अर्जुना इतका. अरे म्हणले, याला नेऊन काय करणार? बरं, हा शस्त्र धरणार नाही, हा गप्पा मारीत बसणार. तिथे काय लढायचंय का? गप्पा मारायला जायचंय? युक्तीच्या गोष्टी काय कामाच्या? देवा बरं झालं, देऊन टाक. अर्जुनान जे माहितलं ते देऊन टाक, मला उरलेलं दे. तुझं 18 अक्षयी सैन्य मला दे. एका हिंदी भाषिकानं अर्जुनाला प्रश्न केला, अर्जुन मत हो जा उदास, अर्जुन मत हो जा उदास, माखण तो दुर्योधन ले गया, खाली बचा छास. छास म्हणजे ताक. लुणी घेऊन गेला, 18 अक्षयी सैन्य घेऊन गेला. कोण? दुर्योधन. आता तुला एकटा कृष्ण राहिला, खाली ताक राहिलं. त्यावेळी अर्जुनानं काय उत्तर दिलं पा. अर्जुन म्हणा, तो हिंदी भाषिक असं म्हणतो, अर्जुन मत हो जा उदास, माखण तो दुर्योधन ले गया, खाली बचा छास. अर्जुन म्हणतो, बचा छास तो हुआ क्या, जब माखण चोर है हमारे पास. काय संगीत! अरे लुणी चोरणार आमच्या जवळ आहे, त्याला काय? युक्तीच्या चार गोष्टी म्हणजे ते काय? बलवान कृष्ण. मला आश्चर्य वाटत, ही माणसं मिली नाही. दुर्योधन अजून नाही, दुसऱ्याचं द्रव्य आपल्या खिशात यावं याच्यासाठी धडपडणारी. बरं, इथं सगळे धोकेबाजी, कुणीच कुठं कुणाला खरं नाही. फसलेलंय कळत नाही, फसवलेलं कळत नाही, कारण मायेचं नगर आहे. मुंबईला एक जण कधीच नाही गेलेलं, मुंबईला गेलं. आणि मुंबईला गेल्याबरोबर, आता मुंबई मायानगरी हो, मुंबईला गेल्यावर त्याने मोठ्या मोठ्या इमारती पाहिल्या आणि ते मोजित होतो. आबा बाबा, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा मजला, पाचवा मजला, दहावा मजला. तेवढ्यात एक जण आलं, मुंबई ठग आहे तशी. आणि आल्याबरोबर ते म्हणलं, काय करता? म्हणलं, मी ह्या इमारतीचे मजले मोजित आहे. म्हणले, इथं प्रत्येक मजल्याला 10 रुपये मोजायला लागत आहेत. किती? तो म्हणला, असं? म्हणला, हा. मग तो म्हणला, किती मोजले आतापर्यंत? तो म्हणला, 8च मोजून झाले. म्हणले, दे 80 रुपये. त्यानं 80 रुपये ते चकून घेतले, निघून गेलं. मग त्याचा मित्र त्याला म्हणला, अरे बावळ्या, तुला फसवलं ना त्यानं, मोजायचे कुठं पैसे असते? म्हणला, मी तरी कुठं खरं बोललोय, मी मोजले 12 आणि त्याला सांगितले किती? 8. आता याच्यापेक्षा काय येडेपणाचं लक्षण दुसरे मला सांग. दुसऱ्याचं धन हडप करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत
आणि ती प्रकृती फोपावते सध्या. आम्ही आमची संस्कृती विसरलो, संस्कृती हरपली, आणि अशा या विकृतीचा महाराजांनी निषेध केलाय अर्थशास्त्रामध्ये. तुकोबाराय म्हणतात, परद्रव्य परणारी अभिळासुनी नाकधरी, जळो तयाचा आचार व्यर्थ भार वाहे खरा. तुकोबरायांनी त्याच्यावर आघात केला आणि तुम्ही कष्ट करून जगा हे अर्थशास्त्राचा सिद्धांत. तुम्हाला आई ते पैसे मिळणार नाही, तुम्ही कष्ट करून जगा. एक हात खोदावी जमीन हे पूजनासाठी पूजन, परिणाम शेकडो व्याख्याना उणी अधिक तयाचा. तुकडोजी महाराजांनी म्हणले, स्वतः कष्ट करा, आई तर काही मिळत नाही, आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये वरचं वचन वापरलं, पण पंढरपूरपासून जवळ असलेलं सहा कोसावर सावतामाळी होते. सावताबाबा शेतावर राबायचे. जेवढे संत होऊन गेले ना, यांनी फुकट काही केलं नाही, हे कष्ट करूनच धन कमवलं. यांनी सावताबाबा शेतावर राबायचे. देव मिळवला न करी वारी, घरीच त्याने, देव श्रमात आहे, सेवेत आहे, हे त्यांना कळालं होतं. भक्तीचा श्रमाला शक्तीची जोड दिली, भक्तीला श्रम शक्तीची जोड दिली, हे सावताबाबाचं वैशिष्ट्य आहे. अर्थ कारण होत असताना तुमच्याकडे धन येताना आई तर येणार नाही, त्यासाठी कष्ट आहे, हे संतांनी घालून दिलंय. बाबानं अरे एवढंच नाही, प्रत्येक गोष्टीत पांडुरंग सोडला. मोठ विठ्ठल नाडा विठ्ठल, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. लसूण मिरची कोथंबीरी, लसूण मिरची कोथंबीरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी, 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 अवघी मिठाई माझी. सावता म्हणे केला मळा. संतांचं जीवन नुसतं असं नाही, पंढरपूरची वारी करावी, विना वाजवावा, चिपळ्या वाजवाव्या, टाळ गळ्यात घालावा आणि पोट भरीत 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 जगभर फिरावा असं नाही. सावता बाबानं मळा केला, वारीला जाता आलं नाही, म्हणून पांडुरंग पळत आला, लपायला जागा दे म्हणला, छातीत लपवलं. दादा, देवाला कर्म करणारा भक्त आवडतो, अर्थ कारण सिद्ध करणारा भक्त आवडतो, अरे स्वतःसाठी जगणारा, उदरनिर्वाहासाठी धन कमवणारा आणि सचोटीनं जगणारा भक्त आवडतो, हे या उदाहरणावरून सिद्ध होत. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, गोविला गळा,
म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोबी येला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी 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 कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी किंवा विठाई माझी. कष्ट करणारा भक्त हा देवाला आवडतो म्हणून कबीर महाराज शेले विणायचे, चोखोबा ढोरं ओढायचे. आणि सांगू या सगळ्यांना देवानं मदत करू लागायच्या कामाला, हे वैशिष्ट्य आहे. जर आईत धन जर आलं असतं तर संतांनी आयुष्यभर आईत खात फिरले असते, कष्ट करायची काय गरज होती. या सगळ्यांनी अर्थक्रांतीचा एक मेन मुद्दा सांगितला की तुम्ही उठा, कामाला लागा, कारण काम केल्याशिवाय तुमचं अर्थकारण सिद्ध होत नाही आणि तुम्हाला अर्थ मिळणार नाही. अर्थ मिळाल्याशिवाय जीवनाला अर्थ प्राप्त होणार नाही. अरे चोखोबा ढोरे ओढायचे, एक दिवस चोखोबा आजारी आहे आणि गावातलं जनावर मेलं. गावातली लोक म्हणली ओढते, ओढून टाक बाहेर. खालच्या धर्मात आले, जन्माला आलेले चोखोबा, अंगात ताकत नाही. बरं नाही म्हणावं तर गावचा पाटील कोरडे मारायचा, कोरडे म्हणजे चापकाचे फटके मारणार. डोळ्यात पाणी आलं, पांडुरंगा अंगात ताकत नाही रे, ताप भरलाय, कसं ओढता येईल मला. आणि म्हणून अंगावर फटके पडायच्या अगोदर आपण ते ओढावं म्हणून ओढायला गेले जनावर मेलेलं. आणि क्रश झालेले, एकदम जर्जर झालेले चोखोबा ढोर ओढतायत, गावातले लोक पाहतायत. नुसता हात धरलाय पण पांडुरंग पाठीमागून त्या ढोराला लोटतोय हे गावातल्या लोकांना कळेना. लोक म्हणायची अरे अरे हे म्हातारं एवढं मोठं कसं ढोर ओढतंय, पण पांडुरंग मदत करतोय हे गावातल्या लोकांना कधीच कळालं नाही. फक्त चोखोबाला दिसायचे आणि चोखोबाच्या डोळ्यात पाणी आलं. पांडुरंगा माझ्यासाठी हे सुद्धा काम केलं. रडायला लागले चोखोबा. पांडुरंगाच्या मूर्तीला मिठी मारली आणि पायावर डोकं आपटायला सुरुवात केली. देवा माझ्यासाठी एवढं खालचं काम केलं, तू ढोरे ओढू लागला मला. कबीर शेले विणायचे, पांडुरंग शेला विणू लागायचा. सावता बाबाला खुरपू लागले हो, माळ्या असावं त्या असं खुरपू लागे. वारीला आला नाही ना सावता, जमलं नाही ना तुला, मी येतो. देवा आलो असतो रे, पण माळ्यातलं काम पार पडलंय. ते जर उरकलं नाही तर गड्यांची पोटं कशी भरतील, जग कसं चालेल, दोन पैसे कसे येतील. मी येतो ना सावता खुरपायला. आणि म्हणून जगाचा बाप सावता बाबाच्या शेतात खुरपू लागला, हे वैशिष्ट्य. सज्जन कासयाला मांस विकू लागला. धंदा होता, व्यवसाय होता. व्यवसाय कोणता छोटा मोठा वाईट काहीच नसतो. आजही कितीतरी मुंबईला मी कीर्तन जातो, माशाचा व्यवसाय करणारे मासे विकणारे गळ्यात माळा आहेत, सप्ते करतात. आजही कोकणात मी कीर्तनाला जातो, कोकणात असे काही लोक आहेत ज्यांच्या मी संपर्कात आहे, नेहमी कार्यक्रम असतात माझे, रोज मासेमारी करतात, गळ्यात माळा आहे. ते कर्मच ब्रह्मार्पण करायचं. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मागणो ब्रह्मणावतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः. जे जे कर्म करील ते भगवंताला समर्पित करायचं. म्हणून
अर्थ क्रांती करताना देवानाही अडवलं नाही कधी, देवाने आई तर काही दिलं नाही. सावता बाबाला मळा करावा लागला, कबीराला शिले विणावे लागले, चोखोबाला ढोरी ओढावी लागली, सज्जन कासयाला मांस विकावा लागला. म्हणून तुम्ही तुमचा धंदा सोडून नुसतं ज्ञानोबा तुकोबा करीत बसू नका. तुमचा धंदा करा, तुमचा प्रपंच चांगला करा, आणि त्याचबरोबर परमात्म्याचं स्मरण सुद्धा करा. हा सिद्धांत आहे. जोडोनी या धन उत्तम व्यवहार आहे. याच तुकड्यावर बोलतोय आपण. खऱ्या अर्थानं जर विचार केला, मुखानं देवाचं नाव घ्या, हातानं काम करा, आपला स्वधर्म करा. बरं, हे संतांनी सांगितलं असं नाही, ज्योतिबा फुलेंनी फार एका ठिकाणी ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्यांनी वर्णन करून ठेवलं. जळो तुमचे जिने उद्योग आधी ताजे खाणे. काय म्हणतात ज्योतिबा फुले, तुमचं जळू दे जगणं, तुम्ही काम न करता ताजं खायला मागता, असं कुठं चालतंय का? हेबा कृत्य लाजीरवाने समजोत कपटी शहाणे. ज्योतिबा फुले म्हणतात हे लाजीरवान जगणं झालं, हे कपट्यांना शहाण्यांना कळत नाही. घ्यावी घ्यावी माझी भाक जरी सांगे नानिक, स्वकष्टाने पोट भरा. काय ज्योतिबा फुले म्हणतात, स्वकष्टाने पोट भरा, ज्योतिष शिकवी फजित खोरा. ज्योतिबा फुले म्हणतात ज्योतिष शिकवी फजित खोरा. जो फजित आहे आणि जो लबाड आहे त्याला ज्योतिबा शिकवतात की तुम्ही कष्टानं पोट भरा. कशानं भरा? कष्टानं. नामस्मरण सुद्धा आणि धनसंचय सुद्धा या पर्यायात नाम श्रेष्ठ, परंतु सावलीत म्हणजेच योग्य मार्गाने मिळवलेले धन सुद्धा श्रेष्ठच आहे दादा. म्हणून धन आणि नाम, प्रपंच आणि परमार्थ, व्यवहार आणि नीती याची सांगड घालत घालत तुम्ही धन कमवा. आजचा सिद्धांत जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. या सिद्धांताचा उरलेला भाग आपण परत उद्या पाहू. एकदा भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 घे मुखी गोड नाम तुकाराम तुकाराम घे मुखी गोड नाम घे मुखी गोड नाम तुकाराम 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 जय हो तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम। वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश महाराज श्रीमद् जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज जय। गोमैया जय। हरि ओम शांति शांति शांति।